गजूला व्हेंटिलेटर वर ठेवलंय रे. कळलं जातोय मी तिथे. बरं, गावाला फोन तू करतोस का मी करू? मी करतो. तुम्ही आता सगळ्यांना फोन करत बसू नका प्लीज. राजाचा फोन आला होता. गजू काका आहेत ना, त्यांना व्हेंटिलेटर लखवायला लागलंय का? साफ बोल. तुम्ही त्यांना इकडं कोल्हापुरात का नाही आणत? गणपती असाच असता यांच्याकडे सदान कदा कोण ना कोण तरी कचकता. तात्या तुम्ही कुठे निघालात? मुंबईला. बसा मागे बसा. नाही, मी पुढेच बसणार. का? मला मागे बसलो तर मोठा लागतो. पेशंटचं नाव गजानन कामेरकर. काय चाललंय? बडी सिरियस आहे माझं, जरा थांबा तुम्ही. थांबा. नेहमीप्रमाणे सकाळी उठले आणि नुसतं चहा आणि खारे बिस्किट खाऊन मार्केटला गेले. अरे राजा, कसा आहेस? अरे केस गेले का रे तुझे? हल्ली बाजारात कितीतरी तेल आलीत ना, त्यातलं एखादं तेल लाव ना. पहिल्यांदा खोबरेल तेल खूप गरम करायचं, त्याच्यात ते फुलं घालायची आणि चांगला कड काढायचा आणि मग थंड करूनच ते रात्री झोपताना डोक्याला लावायचं. गणपती महत्वाचा का माणूस? म्हणून गौरी गणपती असेपर्यंत आपण त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवायचं. माझा गणपती अनंत चतुर्दशी पर्यंत असतो, मी काय गौरीला विसर्जन करू? समोरच्या हॉस्पिटलमध्ये मी बोलून ठेवलंय, बाबांना तिकडे शिफ्ट करा. असं शिफ्ट कसं करणार? व्हेंटिलेटर येतो, ऑक्सिजन सिलेंडर नाही आहे. एक सेकंड जरी काढला तर प्राण जाऊ शकतो. 5 मिनिट दम धरू शकत नसेल तर मराठी माणूस कसला? आपके फादर के बाजू में वो जो लेडी है ना, उनका भी केस कुछ ऐसा ही होता, पर फैमिली वालों ने मृत्युंजय जाप करवाया. एंड यू नो व्हाट, उनकी फिंगर हिली. बाप मुलाच्या रिलेशनशिप मध्ये ससा खूप गोष्टी बोलल्या जात नाहीत, अशाच तुंबून राहतात. आपण सगळे इकडे राहतो, भेटतो कधी कोणाला, कुणाचे लग्न असलं तर, नाही तर कुणी गेलं तर. पेशंटचं काही ऑर्गन्स डोनेट करायचे असतील, डोळे, लिव्हर, स्किन वगैरे, तर ह्याच्यावरती फक्त टिक करा. सारे इंतजाम मैं करूंगा, आपको कहीं भागने की जरूरत नहीं है. कौवा है आपके पास? ही व्हेंटिलेटरवर ठेवलं ना तर बाबा बरे होतील लवकर. हो ना डॉक्टर. नो नो नो, हॅलो हॅलो, नो नो, प्लीज एव्हरीबडी प्लीज पे अटेन्शन. मला सांगा, हार्ट कुठे? आता मला सांगा, किडनी कुठे? नाही ना, अरे इकडे ना बाबा, इकडे.